मैं रमाना रही सिर तुम ही थे सामा मियारिस तुम्ही यांना कसा ओळखता हे दोघही माझे साथीदार आहेत पण तू हे कोणाला सांगू नकोस अरे काय प्रॉब्लेम काय काल रात्री तुम्ही दोघेही सोसायटीत काय करत होतात हे सांगितल्याशिवाय तुमची सुटका नाही शांतनू याआधी दामिनीला रस्त्यात अडवून त्रास दिला होतास ना आणि तेव्हा मीच वाचवलं होतं तिला पण तिला तुझी मैत्री मान्य नाहीये मग तरी का आला होतास इथे बिकॉज आय एम वरीड मला तिची काळजी वाटत होती म्हणून पण ते तुम्हाला पाहिलं आणि तिला प्रोटेक्शन आहे हे कळलं म्हणून मी परत निघालो होतो यांनी मला इथं अडवलं हे बघा मॅडम तुम्ही मला असं इथं थांबवू शकत नाही दाजी हा लोकरीचा धागा पाहताय तुम्ही शांतनूच्या टी शर्ट वर होता हा धागा याच मफलर मधला वाटतोय नाही आणि हा मफलर काल रात्री दामिनीच्या घरी सापडलाय ह्याचा अर्थ तूच गेला होतास तिच्या घरी नाही कुठे मेसेज कोणाला करतोयस साथीदारांना नाही कोणते साथीदार माझे कोणीही साथीदार नाहीयेत प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी दामिनी मॅम कडे नव्हतो गेलो दाजी पोलिसांना बोलवा खरंच माझ्यावर विश्वास ठेवा मी काहीच नाही केलं मी नव्हतो गेलो त्यांच्या घरी आई शपथ खरंच सांगतोय मी मग तू इथे का आला होतास एक मिनिट बघ मी जाऊ का थँक यू बोल चंदनू हॅलो हॅलो कोण बोलताय मी लीना लीना मी अस्मिता बोलते तू शांतनूला फोन का केलास कारण मला त्याचा मेसेज आला होता मॅडम प्लीज कुणाला सांगू नका शांतनू कॉल दामिनीकडे नाही तर माझ्याकडे आला होता का एकाकी आयुष्याचा मलाही कंटाळा आला मॅडम शांतनू माझा मित्र आहे माझा नवरा रजा मिळत नसल्याचं सांगून चक्क मला टाळतोय त्यानं तिथं दुसरं लग्न हे बघ लीना रडू नकोस मला सांग तू जे काही करतेस ते तुला योग्य वाटतंय
माझ्या नवऱ्याने जे केलं ते योग्य आहे का? अगं पण एकाच्या चुकीमुळे दुसऱ्याची चूक बरोबर ठरत नाही ना. हे बघ, एनी वेज हा तुझा पर्सनल मॅटर आहे, मला यामध्ये पडायचं नाही.